त्या मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये वैतरणा आणि मुकणे, बाकी जे काम होईल त्यास होईल, परंतु वैतरणा मुकणे हे जोडणारं टेंडर झालेलं आहे खूप दिवसानं, आणि त्याच्यातल्या काही भागातल्या जमिनीचा एक प्रश्न आहे गावकऱ्यांचा, पण या टेंडरशी कोणताच काही संबंधित विषय नाही. आपण मला त्याच्याविषयी मीटिंग घेऊन याच्यात मार्ग काढण्याचं मागच्या वेळेस कळवलेलं होतं, पण ते काही झालेलं नाही. पण हे काम सहज होऊ शकतं असं काम आहे, कारण म्हणजे सुरुवात तर होईल आपली या कामाला. माझं त्याच्यात असं म्हणणं आहे की ई चलन जसं आरटीओच्या धर्तीवर तसंच गृह विभागाचं व्हावं, कारण गृह विभागाचं वेगळं आणि आरटीओचं वेगळं, त्याच्यामुळे याच्यामध्ये महसूल पण खूप येणं बाकी गृह विभागाचा. नुसतं आपण त्याच्यात पटापट पटापट कॅमेरामध्ये टिपतो आणि त्यांच्यावर कारवाई करायचा प्रयत्न करतो. माझं म्हणणं आहे की जसं आरटीओचं आहे तशाच पद्धतीनं गृह विभागाचं ई चलन असावं अशी माझी सूचना आहे. सलमान खानला जी आलेली धमकी, म्हणजे आता आपला एक मुंबई म्हणजे एक बॉलिवूडचा एक थोडा एक स्ट्रक्चर आलेला आहे, आणि मग त्याच्या माध्यमातून जे इतर जो आपला एक हब आहे जो बॉलिवूडचा तो होणार नाही, ती काळजी आपण घ्यायला पाहिजे होती. कारण कायदा आणि कारण विष्णई गँग येऊन भर याच्यामध्ये घेऊन फायरिंग करण्यानंतर मग तो कट ओपन होणे, तर तो एक कारण तो फक्त मुंबई पुरता होत नाही किंवा एका इंडस्ट्री पुरता होत नाही, देशामध्ये आणि जगामध्ये त्याची चर्चा होते. तुमच्याच ईडी डिपार्टमेंटनी एसआरएने आपल्या ज्युडिकेशनच्या बाहेर जाऊन 33-11, 33-12 ब ह्याच्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये जे रोड वाइंडिंगचे प्रस्ताव आहेत किंवा पीएपीचे प्रस्ताव आहेत ह्याला मंजुरी दिली, म्हणजे त्याचा तो अधिकार नव्हता. आता ईडीनेच असं विचारलेलं आहे की हे अधिकार त्यांना न घेता परस्पर तुम्ही तो FSI काही विकासकांना देण्याचं काम केलं, त्यामुळे महानगरपालिकेचे 500-600 कोटी रुपये बुडाले आहेत असं तो आहेत. आणि म्हणून त्याचा इथला कुठेतरी एक खुलासा सभापतीमध्ये व्हायला पाहिजे. तर एक्साईज आणि हे जे जी सांगड घालून जे 23 व्यतिरिक्त जे असे इलिगल पब्स आहेत त्याला नोटिसेस देऊन जर बंद झालं तर त्याला वाटेल मोठ्या प्रमाणात आळा बसेल. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी वैतरणा मुकण्याच्या संदर्भात जो विषय मांडला हे खरं आहे की त्याची बैठक घ्यायची होती ती राहिली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये निश्चितपणे माननीय विरोधी पक्ष नेते ती बैठक आपण लावू. ई चलांच्या संदर्भात मी स्वतः माहिती घेईन की गृह विभाग आणि आपला परिवहन यात काय फरक आहे, आणि जे उत्तम असेल त्या दोनपैकी ते आपण नीट करण्याचा प्रयत्न करू. सलमान खानच्या संदर्भात आपण सांगितलं ज्यांनी कोणी हमला केला होता त्यांना आपण जाऊन पकडलेलं आहे आणि पूर्णपणे त्यांना सुरक्षा जी काय ती दिलेली आहे, आणि बिश्नोई गँगला देखील किंवा त्या ठिकाणी त्या गँगचे जे लोक आहेत त्यांना देखील पकडण्याचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे. किंबहुना थेट आपण त्यांचे जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्यापर्यंत कसं पोचू शकू अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. आपण एसआरएच्या संदर्भात जो विषय मांडलेला आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे महापालिकेचं नुकसान झालेलं आहे, तर जरूर आपली बाब पडताळून पाहण्यात येईल आणि महानगरपालिकेचं कुठे नुकसान झालं असेल तर त्याच्या संदर्भात उचित कारवाईही केली जाईल. इलिगल पब्सच्या संदर्भात आपण सांगितलं, मला हे आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की पुणे परिसरामध्ये 70 पब्सचे लायसन्सेस आपण रद्द केलेले आहेत, 70 म्हणजे त्यांना बंद केल्या. वेगवेगळ्या त्याच्या त्या ठिकाणी व्हायोलेशन्स होते, त्या सगळ्या व्हायोलेशन्सला आपण त्या ठिकाणी त्यांचं लायसन्स रद्द करण्याचं काम केलं आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की महानायक वसंतरावजी नाईक यांच्या 111 जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी अशी मागणी मी सरकारला केलेली आहे, केंद्र सरकारकडे शिफारस करण्यासंदर्भात. दुसरी मागणी, बंजारा समाज हा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यामध्ये आदिवासी संवर्गात आहे, तर बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात STB मध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करावी. आणि मंठा तालुका मानव विकास निर्देशांकात मागे असल्यामुळे तेथे MIDC परिवहन डेपो आणि इतर रोजगाराच्या सुविधेसाठी विशेष पॅकेज मंठा तालुक्यात द्यावा अशी विनंती. सन्माननीय वसंतराव नाईकांच्या संदर्भात मागच्याही काळामध्ये आपण तशा प्रकारची शिफारस केली आणि त्यांचं कार्यच मोठं होतं, त्यामुळे त्या संदर्भात आपण मागच्याही काळात शिफारस केलेली आणि त्याकरता सगळ्यांचं एकमतच आहे. मंठा तालुक्याच्या संदर्भातला जो विषय आपण मांडला जरूर त्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की पोलीस भरती आपण मोठ्या प्रमाणावर आता करणार आहे. परवाच आमच्या जिल्ह्यामधील एक भालके नावाचा मुलगा त्याचा पुण्यामध्ये पोलीस भरती करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे. हे खूप पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती खूप स्ट्रेसफुल प्रक्रिया आहे आणि त्याच्यात ते ग्रामीण भागातून येणारे मुलं असतात, त्यांच्या कुठल्याही व्यवस्था या जिल्ह्याच्या ठिकाणी नसतात. जैन समाजातील जे ऋषीमुनी आहेत हे मोठ्या प्रमाणावर महामार्गांवरून पायी जात असतात, त्याचबरोबर आजच्या आता वारी आणि दिंड्या देखील आपल्या मोठ्या प्रमाणावर जात असतात.
तर हायवे पोलिसांना जर आपण सूचना केली आणि त्यांना जर थोडं पॅट्रोलिंग त्यांच्या एस्कॉर्ट जर करता आलं की पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मधील 37 कंपन्या या ट्रॅफिकमुळे पुण्यातून स्थलांतरित होऊन जे ट्रॅफिकमुळे आज सगळ्या तिथं घटना घडत आहेत, तर यासाठी आपण काही व्यवस्था तिथं करू शकणार आहे का? माननीय सभापती महोदय, पोलीस भरतीच्या संदर्भात यावेळेस आपण सगळीकडे युनिट प्रमुखांना सांगितलं होतं, त्यांनी मंगल कार्यालय काही भाड्याने घेतली होती, आपण मुलांना देखील तिथे व्यवस्था केल्या होत्या, पण सगळे मुलं काही जात नाही, पण यावेळेस पहिल्यांदा आपण त्या व्यवस्था केल्या, पुढच्या काळात अजून जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू, कारण शेवटी आपली मुलं आहेत, अनेक वेळा ती स्टेशनवर वगैरे झोपलेली पाहायला मिळतात, ते काही चांगलं नाही आहे. यावेळेस आम्ही वेळेवर सांगितलं तरी युनिट्सने व्यवस्था केली, पण कदाचित कमी व्यवस्था झाली असेल, पुढच्या काळात जास्त व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करू. जैन मुनींच्या संदर्भात आपण एक आता व्यवस्था केली आहे की जे आपल्याला कळवतात की बाबा यांचं विचारण होणार आहे त्यांना आपण त्या ठिकाणी हायवेची सुरक्षा देतो, यापुढे देखील निश्चितपणे ती सुरक्षा आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि करतो देखील आहोत. आणि तिसरा जो आपण हिंजवडीचा विषय मांडला, खरं म्हणजे कंपन्या वगैरे गेल्या नाही आहेत, हा एक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्यात आलाय, पण हिंजवडीचं त्या ठिकाणी म्हणजे ट्रॅफिकची समस्या निश्चितपणे आहे. एक तर आपली मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर एक मोठा रिलीफ हिंजवडीला मिळणार आहे, वैकल्पिक रोडचं काम देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि या व्यतिरिक्त हिंजवडीला त्या ठिकाणी ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता काही योजना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील तयार केलेल्या आहेत आणि पोलिसांची देखील व्यवस्था काही केली आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की येत्या काही काळामध्ये निश्चितपणे इथलं ट्रॅफिक मॅनेजमेंट आपण करू. अण्णाभाऊ साठेंचं जयंती महोत्सव म्हणजे शतकोत्तर जयंती महोत्सव असल्यामुळे त्यांना ती सुद्धा शिफारस भारतरत्न पुरस्काराकरता व्हावी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने अमरावती विद्यापीठामध्ये अध्यासन सुरू करावं असं मागं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजितदादांसोबत आम्ही प्रस्ताव मांडला होता, पण या बजेटमध्ये त्याचा काही उल्लेख झाला नाही. माननीय सभापती महोदया, या ठिकाणी गाडगे महाराज अमरावती विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन सुरू व्हावं ही चांगली सूचना आपली आहे, तर निश्चितपणे मी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा करून त्याला काही फार पैसे लागत नाही, कुठल्याही योजनेत ते देता येतील, तर मी त्यांना निश्चितपणे मी त्यांना विनंती करतो की आपणच अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, काही कारणाने ते सुटलं असेल तर ते करण्याच्या संदर्भात आपण त्यांना सांगू. हा आणि अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात ऑलरेडी आपण केलेली आहे शिफारस. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण पाहतो की नेहमीच मराठवाडा हा कमी पावसाचं क्षेत्र आहे आणि म्हणून 21 TMC पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे, परंतु पाहिजे तशी गती आणि हवा तेवढा निधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही. तर याही बाबतीत पुढील आठवड्यात आपण त्या भागातल्या लोकप्रतिनिधींसह बैठक घेतली तर मला वाटतं त्याला अधिक गती मिळू शकेल. त्यामुळे एकदा जनतेसमोर हे जाऊ द्या की टोटल केसेस किती झाल्या आणि त्यापैकी आपण किती मागे घेऊ शकतो आणि त्याचा एक ठराविक कालावधी आपण निश्चित केला तर मला वाटतं ती एक चांगली बाब आपल्या राज्य सरकारच्या दृष्टीनं होईल आणि जो काही नेगेटिव्ह पसरला जातोय तोही त्या ठिकाणी होणार नाही. तर याही बाबतीत एकूण केसेस किती आणि किती मागे घेण्यासारखे आहेत त्याच आपण कितपर्यंत घेऊ, कालबद्ध जर आपण दिलं तर मला एक चांगलं होईल. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदया, मराठा आरक्षणाच्या केसेसच्या संदर्भात मगाशी पूर्ण माहिती दिली मी. असं आहे की 31/1/2024 पर्यंत एकूण 348 गुन्हे दाखल असून 277 गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल झालंय. यापैकी 233 गुन्ह्यांमध्ये 31/1/2024 पूर्वी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. त्यातले 157 गुन्हे वापस घेण्याकरता समितीने मान्यता दिलेली आहे, 53 गुन्हे हे मागे घेता येणार नाही म्हणून सांगितलंय आणि 67 गुन्हे मागे घेण्याची कारवाई चाललेली आहे, त्या संदर्भातली बैठक होणार आहे. म्हणजे केवळ 53 गुन्हे असे आहेत की ज्या संदर्भात समितीने सांगितलेलं आहे की हे गुन्हे वापस घेता येणार नाही. उपमुख्यमंत्री महोदयांना मी एक घटना जी सोलापूरची काल संध्याकाळी का आज घडलेली, एक आपली अंगणवाडी सेविका ही जी सर्वे आणि सगळ्या फॉर्म्सच्या संबंधित या कामावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरेखा रमेश अतकरे तर हिचा ऑन ड्युटी मृत्यू झालेला आहे, या अंगणवाडी सेविका आणि ती त्या कामावर होती, त्या फॉर्म भरण्याच्या सगळ्या
प्रोसेस मध्ये होती. ही सगळी माहिती घेण्यात येईल, कारण आता माहिती काहीच नाही माझ्याकडे, पण माहिती घेऊन सहानुभूतीपूर्वक जी काही कारवाई करायची केली जाईल. विभाग स्तरावर शिक्षक भवन उपलब्ध करून द्यावे अशी मी या मागणी करत आहे. ते याचा तपासून विचार करण्यात येईल.